हिंगोली येथील रामदास पाटील सुमठाकरांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यामुळे इतर उमेदवारांचे अवसान गाळले आहे. नाहीये, आम्ही पक्षाला पक्ष घालून दिलेला आहे. आज आम्ही फॉर्म भरलेला आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात असेल तर बंडखोरी म्हणता येते. पक्षाने हा उमेदवार देत असताना युती धर्मामध्ये जागा शिंदे गटांना गेलेली आहे, त्यामुळे आम्हाला आमचा निर्णय घेण्याला स्वतंत्र आहे. मी आता फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे मी लढाई माझी अटळ आहे. फॉर्म कायम मी लढण्यासाठीच फॉर्म टाकलेला आहे. पक्षश्रेष्ठीकडून फोन आले, दबाव आला. मी त्यांच्या सूचनांचा, त्यांच्या सल्ल्यांचा, त्यांचा आदरच कर मी पक्षाचा समर्पित कार्यकर्ता आहे. मी मागचे 3 वर्षे अपंग असतानाही पायाला भिंगरी मारून दिवस रात्र मी पक्ष संघटन करतोय. त्यांच्या सूचनाचा आदर करेल. मी कुठल्याही दबावाला किंवा याला मी बळी पडणार नाही. त्यांच्या सूचनाचा आदर करेल. मला माहिती आहे जनतेची मला सेवा करायची आहे. जनता जनार्दन माझ्या पाठीमागे आहे आणि मला विश्वास आहे तर जनतेमधून कदाचित व्यवस्थित जर लोकांनी हँडल नाही केले तर दिलेल्या उमेदवारालाही मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत. त्यामुळे मला वाटतं ह्या दोघांमध्ये मोठी पोकळी आहे आणि मी फॉर्म ठेवणार आहे आणि मी लढणार आहे आणि मी जिंकणार आहे. तुम्ही आता फॉर्म तर सोबत कोण आहेत भाजपमध्ये असलेले सगळे? बंडखोरी याला म्हणताच येणार नाही. बंडखोरी ही अजूनही सांगतो की आपल्या पक्षातल्या दिलेल्या उमेदवारांच्या विरोध असतील. माझ्या मागं सर्व जनता आहे. माझ्या मागे किती नेते आहेत मी त्याला मोजत नाही, पण या लोकसभा क्षेत्रातली संपूर्ण जनता ज्यांना वाटते की या हिंगोली लोकसभा क्षेत्राचा विकासाचा अनुशेष घडून आला पाहिजे, ज्यांना वाटते की पारंपरिकरित्या की हिंगोलीमध्ये लोकसभा खासदार हे फक्त 26 जानेवारी पुरतं बघायला मिळायचे, ज्यांना वाटते की या लोकसभा क्षेत्रामध्ये सिंचन अनुशेष, तरुणांचे कामं, अपंगाची कामं, दीनदुबले गोरगरिबांचे कामं, 24 तास या ठिकाणी प्रशासकीय दृष्ट्या इथं काम करणारे लोक असतील, त्यामुळं याची भावना लोकांची माझ्याकडे आहे. त्यामुळे मी या ठिकाणी हिंगोली लोकसभा ही जनतेच्या मतावरती, जनतेमध्ये मी स्वतः होऊन माझा अजेंडा घेऊन जाणार आणि मी लढणार आहे. आता माघार नाहीच का? फॉर्म भरला त्याच्यासाठीच.